नमस्कार मित्रांनो माझा बळीराजा या शेतकरी बांधवांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा व मिळवासे शेतीविषयक संपूर्ण अद्ययावत माहिती फक्त एका क्लिकवर पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे व नाशिक जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सर्वप्रथम पाहूयात कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवंत ते सोळा हजार दोनशे एकतीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते तर सरासरी बाजारभाव आठशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार त्र्याहत्तर रुपये सॉरी एकाहत्तर रुपये क्विंटला बाजारभाव पिंपळगाव बसमध्ये ते आज मिळाले आहेत पिंपळगाव सायखेडा येथे चार हजार सेहेचाळीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजार भाऊ एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येते सरासरी सहाशे दहा रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त सातशे एकोणपन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते नामपूर येथे आठ हजार क्विंटल कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत येते सरासरी सातशे रुपये क्विंटलपर्यंत येते तर जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटलपर्यंत येते चांदो येथे सात हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत येते सरासरी सातशे रुपये क्विंटलपर्यंत येते जास्त जास्त आठशे एकोणचाळीस रुपये क्विंटलपर्यंत होते येवला येथे आठ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती की कमीत कमी बाजारभाव एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत देते सरासरी सहाशे रुपये क्विंटलपर्यंत देते जास्तीत जास्त सातशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत येते ओलांधर सुले ते चार हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजारभाऊ एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत येते सरासरी बाजारभाव पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सातशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत होते मुंबई येथे पाच हजार चारशे एकवीस कांदा क्विंटल कांद्याची आली होती कमीत कमी बाजारभाव पाचशे रुपये क्विंटलपर्यंत येते सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटलपर्यंत येते सांगली येते तीन हजार चारशे तीस क्विंटल कांद्याची अवकाली होती कमीत कमी बाजार भाव दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येते सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटलपर्यंत येते मनमाड येते एक हजार आठशे क्विंटल नवीळे कांद्याची आली होती किंमत किंवा बाजार भाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत येते सरासरी सहाशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत येते तर जास्तीत जास्त आठशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत येते त्यानंतर महत्त्वाची बातमी आहे नापेड दर संदर्भात स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याचा मुद्द्यावर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सोशल मीडियातून आंदोलन छेडले होते आता आणखीन कांद्याची खरेदी सुरू ठेवत बाजार समितीप्रमाणे नाफेडतर्फे खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे भाव रोज जाहीर करावेत अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिगुळे यांनी दिली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा